शेतकरी बांधवांनो, हे 2023 VSI 8005 व्हेरायटी आहे आणि नवीन लागवड आहे. यापूर्वी या शेतामध्ये ऊस काही लागवड करण्यात आलेली नव्हती, तर नवीन लागवडीमध्ये सुद्धा 10% जास्त जे आहे ते जसं आपण इथं पाहतोय तसं चाबूक कानी जो काही रोग आहे तर त्याचा हा प्रादुर्भाव इथं झालेला. आणि ह्या चाबूक कानीमध्ये जर आपण दुर्लक्ष केलं, ऊसाचे जे आहे ते हे डेव्हलप होत नाही अजिबात, हे पूर्ण असं चापकासारखं वाकडं जे आहे ते हे ग्रोथ फक्त तयार होते. ह्याचे जे काही आपण म्हणजे ऊस जे काही उगवायचं हे ते अशा पद्धतीनं, आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे ऊस डेव्हलपच होत नाही. आजूबाजूचे पण सगळे जे काही येणारे नवीन पण फुटवे आहेत तर ते अशा पद्धतीनंच एकदम तयार होतात. आणि ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर हे पहा, आता तुम्ही पाहू शकता सगळं, तर ह्याला काहीच म्हणजे लागणार नाही आहे. नुसतं हे गवताळ वाढ झाल्यासारखी होईलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये पूर्ण जर आतमध्ये आपण पाहिलं तर ही काळी ग्रोथ हो का, ही काळी पावडर जी आहे ते ह्याच्यामध्ये आहे. अशा पद्धतीनं होऊ नये त्याच्या दृष्टीनं जे आहे ते आपण बियाणे जी काही निवडणार आहे तर ते रोगमुक्त मळ्यातलं बियाणं घेणं गरजेचं आहे. आधीच्या जर प्लॉटमध्ये आता ही जी आहे ती जी रान होतं तिथलंच तोडलंय ना, ह्याचा अर्थ त्या रानामध्ये हे होतं. दुसरा विषय, ह्याला अक्षरशः 58 डिग्री सेल्सिअसला बाष्पाची जी आहे ते वीज प्रक्रिया केल्याच्या नंतर ह्याच्यातले जे आहे ते स्पोर्स मरतात. आता त्या टेक म्हणजे आपल्याकडे त्या टेक्निकनं वीज प्रक्रिया करायची आपल्याकडे ही नाही आहे. पण शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या की बियाणं निवडताना किंवा बियाणं निवडताना जे आहे ते ही काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की अशा पद्धतीनं 10 ते 12% जे आहे ते ह्यांच्या प्लॉटमध्ये हे अशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे. ह्याला आपण आता जर म्हणजे उपाययोजना म्हटलं तर त्या फार म्हणजे किचकट आहेत. एखाद्या आंतरप्रवाही बुरशीनाशकाची पण आळवणी वगैरे करणं म्हटलं तर ते थोडंसं खर्चिक बाब आहे. तर ह्याच्यासाठी आपण आपल्या शेतामध्ये ट्रायकोडर्मा म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स जे आहे ते ह्याची वेळोवेळी आळवणी करणं किंवा शेणाच्या माध्यमातून ते जे आहे ते सोडणं खूप गरजेचं आहे. त्या माध्यमातून इथल्या ज्या काही घातक बुरशीचे स्पोर्स आहेत त्याचे जे काही बीज म्हणजे बीज आहेत तर ते मारण्यासाठी ते काम करेल. आता इथं पण जर आपण पाहिलं तर हे अशा पद्धतीनं ही केसाळ ग्रोथ म्हणजे चाबकासारखी ग्रोथ झालेली चालू ठेंबडीला, म्हणून ह्याला हां चालू ठेंबडीला म्हणून ह्याला चाबूक का तर हे चाबकासारखा ह्याचा ॲपिरियन्स येतो. आणि ह्याच्यामध्ये पूर्ण काळी पावडर जी आहे ती तयार होत असते. ह्याच्यामध्ये दुसरा एक विषय शेतकरी बांधवांनो, हे ठेंबडे आपण सांगतो की कमी प्रादुर्भाव असेल तर लगेच उपसून आहे सगळा बेट उचलून नष्ट करणं गरजेचं आहे, कारण की आता इथून जर पाणी गेलं तर असंच पाणी खाली खाली जातं, तसंच हे पडलेली पावडर त्या पाण्यासोबत जाते आणि पुढच्या पण ह्याला जे आहे ते प्रादुर्भाव जे आहे ते करते. त्याच्यामुळे आपल्या फील्डमध्ये आता ह्यांच्या रानामध्ये हे सगळ्यात जास्त प्रमाण वाढायचं कारण जे आहे तर हे मोकाट पद्धतीनं पाणी देतात, त्याच्यामुळे प्रादुर्भाव जो आहे तो वाढतच चाललेला आहे. जमिनीतून बुरशीनाशक देणं गरजेचं आहे, पण ते म्हणजे तसं पाहायला गेलं तर थोडीशी खर्चिक बाब पण आहे. आता इकडं ऊस चांगला आहे पण ह्याच्यामध्ये जे आहे ते प्रादुर्भाव मात्र झालेला आहे, त्याच्यामुळे नुकसान थोडंफार जे आहे ते ह्याच्यामध्ये व्हायची शक्यता आहे.